जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित केलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे पोलीस कमिशनर व पोलीस अधीक्षक यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 1593 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 254 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे व आतापर्यंत 7499 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. लॉकडाऊन कालावधीत गरीब गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप, त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना निवारा छत्र चालवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. आज 36 लेबर कॅम्प जिल्ह्यामध्ये कार्यरत असून त्यामध्ये 5356 व्यक्ती राहत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 76712 किट्स गरजू लोकांना वाटप केलेले आहेत. तर 189533 व्यक्तींना रेडीमेड फूड्सचे पॅकेट देण्यात आलेले आहे.